नमस्कार, येस प्राइम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। माणूस कितीही मोठा गुंड असला तरी त्याची पायरी भरली की त्याचा बिमोड नक्कीच होतो असं म्हटलं जातं। भुसावळमध्ये देखील अशाच नामचीन सराईत गुन्हेगाराची त्याच्या सख्या मेहुण्यानेच हत्या केली। ही हत्या होत असताना त्याच्यासोबत अनेक सहकारी होते, मात्र काळ आला आणि क्षणात सर्व काही नाहीसं झालं। निखिल राजपूत हा कमी वयातच भुसावळमधील सराईत गुन्हेगार बनला होता। त्याच्यावर खंडणी, मर्डर, हाफ मर्डर, प्राणघातक हल्ला करणे, धमक्यासारखे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल होते, त्यामुळे त्याची मोठी दहशत शहरात पसरली होती। तो पोलिसांना देखील घाबरत नव्हता, त्यामुळेच सामान्य लोकांमध्ये त्याची मोठी दहशत बनली होती। मात्र गुन्हेगार आणि अवैध व्यावसायिक जेवढा मोठा असतो तेवढ्या त्याच्या कमजोऱ्या देखील मोठ्या असतात, आणि अशाच कमजोरीचा धागा धरून पोलीस त्यांचा शोध घेत असतात, तर त्याचे विरोधक ह्या कमजोरीवर बघून हल्ला चढवतात। नेमकं असाच प्रकार निखिल राजपूत या गुन्हेगाराबाबतीत घडला आहे। त्याची कमजोरी होती अनेक महिलांसोबत त्याचे अनैतिक संबंध, त्याचा मानसिक त्रास तो त्याच्या बायकोला देत होता। निखिल राजपूतचे दोन लग्न झाले होते। पहिली बायको त्याच्या त्रासाला कंटाळून निघून गेली होती, त्यामुळे त्याने दुसरे लग्न केले। मात्र निखिल हा गुन्हेगारी क्षेत्रात काम करत असल्याने तो अनेक दिवस घरी यायचाच नाही। यातून त्याचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध बनले। या प्रकारामुळे नवरा बायकोमध्ये नेहमीच भांडणे होऊ लागली, आणि अशा भांडणातून तो पत्नीला मारहाण देखील करायचा, आणि हा रोजचा राग बायकोच्या भावाच्या डोक्यात बसला। या सख्या मेहुण्याने आपल्या बहिणीच्या कपाळाचे कुंकू पुसण्याचा गेम आखला। मात्र याच निखिल राजपूतसोबत अनेक गुंड मित्राचे संरक्षण असल्याने त्याला मारणे एवढे सोपे नव्हते। मात्र पापाचा घडा भरला की वेळ आणि काळ हे मिळून येतात आणि सारं काही क्षणात संपवतात। निखिल राजपूत बाबतीत देखील नीतीने असेच घडवले। निखिल हा दररोज रात्री चमेली नगरात असणाऱ्या पाण्याच्या टाकीवर झोपायचा, आणि झोपताना तो आपल्या सहकाऱ्यांचं संरक्षण घेऊनच झोपायचा। ही बाब त्याचा सक्का मेहुणा निलेश ठाकूर वय 22 राहणार कंडारी याला माहीत होती, त्यामुळे त्याने कोणताही विचार न करता भाऊजीचा गेम हा झोपेतच करायचा निर्णय घेतला। त्यानुसार त्याने निखिलवर पाळ ठेवून शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास तो पाण्याच्या टाकीवर गेला, आणि त्यावेळी सगळेजण साखर झोपेत असतानाच निलेश ठाकूरने भाऊजीच्या गळ्यावर धारधार चाकू चालवला। काही क्षणात समजायच्या आतच त्याने पळ काढला। या हल्ल्यात त्याचा संपूर्ण गळा चिरल्याने निखिलचा जागीच मृत्यू झाला। मात्र ही घटना घडेपर्यंत नीतीने सर्वांना गाढ झोपली।